बुलढाण्यामधून बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीला देखील पूर आलेला आहे. नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. पुणे नागपूर महामार्ग सकाळपासूनच बंद झाला आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्यानं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल सकाळपासून या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस होत आहे आणि आपण बघू शकतो की पावसाळ्यामध्ये प्रथमच पैनगंगा नदीला या ठिकाणी पूर आलेला आहे. आपण जर पाहिलं तर पैनगंगा नदीला रात्रीपासून या ठिकाणी पूर आल्यामुळं नदीकाठच्या ज्या शेती आहेत त्या शेतीमध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे आणि शेतीचं प्रचंड या ठिकाणी नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि पैनगंगा नदीला पूर आल्यामुळं पुणे नागपूर जो हायवे आहे तो सुद्धा या ठिकाणी सकाळपासून बंद आहे. दोन्ही बाजूच्या ज्या वाहनं आहेत ते दोन्ही बाजूला वाहनं या ठिकाणी थांबलेले आहेत. मात्र पैनगंगा नदीनं पातळी सोडल्यामुळं शेतीचं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. सोयाबीन असेल, कापूस असेल, मूग असेल, उडीद असेल या सर्वांचं सर्व पिकांचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतंय. नदीची पातळी ओलांडून नदी ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसल्यामुळं शेतीचं नुकसान या ठिकाणी झालंय आणि शेतकऱ्यांनी एवढी मागणी केली आहे की तात्काळ शेतीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत द्यावी. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी, बुलढाणा.